नमस्कार। आज पुरंदरच्या मातीतील एक सुपुत्र, खरं तर तो सुपुत्र राजकीय दृष्ट्या देखील, राजकीय चर्चेत देखील आहे। अनेक वेगळी स्वतःची ओळख निर्माण त्यांनी मध्यंतरी वागर सिनेमाचं दिग्दर्शन करून दिली। ते आदरणीय राजूभाई बरकडे आज आपल्यासोबत या चर्चेसाठी आहेत। नमस्कार। नमस्ते। थेट माझा पहिला प्रश्न आहे आपल्याला, आपण सामाजिक कार्यात आपलं खूप आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण करतच आहात, पण एक वेगळ्या पद्धतीने समाजकार्यच म्हणायचं का, वागर चित्रपटाची निर्मिती करून नक्की एंटी बांधवांवरती होणारे अन्याय एक प्रकारे आपण त्यात दाखवले, त्यामध्ये मुलींचं शिक्षण असेल किंवा इतर ज्या समस्या असतील ते दाखवण्याचं काम केले, मग फील्डवरती कोणतं चित्र तुम्हाला चांगलं वाटलं, राजकीय सामाजिक जे आपण करता समाजकारण ते की चित्रपटाच्या माध्यमातून सुरू केलेलं दिग्दर्शन? चित्रपट हा विषय वेगळा आहे आणि पॉलिटिक्सेशन राजकारण हा विषय वेगळा आहे। चित्रपटाच्या माध्यमातून आपण समाजाची जनजागृती करू शकतो, परंतु राजकारण हा विषय असा आहे की फील्डवरती लोकांचं शासनाच्या माध्यमातून त्या लोकांची जी कामं आहेत, तर ती कामं जर आपल्याकडे सत्ता केंद्र जर आपल्याकडे असेल तर ती सत्ता केंद्राच्या माध्यमातून आपण लोकांची कामं करू शकतो। परंतु चित्रपटसृष्टीत मी काम करत असताना चित्रपटसृष्टीमध्ये जे समाजामधले जे तळागाळातली वंचित घटकातील जे बांधव आहेत त्या बांधवांमध्ये जो विचार आहे, माझ्या चित्रपटाचं नाव मुळातच वाघर आहे, वाघर म्हणजे जाळं, ते जाळं कुठलं, विचाराचं, अज्ञानाचं, अंधश्रद्धेचं, अनिष्ट प्रथा, परंपरा, रूढी यामध्ये ह्या वाघरेमध्ये हा समाज गुंतलेला आहे। आणि जोपर्यंत ही लोकं ह्या वाघरेतनं, ह्या वाघरेच्या विचारातनं, अज्ञानाच्या विचारातनं, ह्या वाघरेतनं जोपर्यंत ही लोकं बाहेर पडत नाही तोपर्यंत त्यांचा आणि सामाजिक विकास होऊ शकत नाही। म्हणून ह्या चित्रपटाची मी ह्या अज्ञानातनं बाहेर पडावी म्हणून वाघर नावाचे चित्रपट मी काढला। काही दिवसात आपल्या देशाच्या लोकसभेच्या निवडणूक लागत आहेत, सोशल मीडियाच्या माध्यमातून राजू भैया आमचे आगामी लोकसभेचे उमेदवार, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कमेंट्स दिसत आहेत आता, कार्यकर्त्यांची इच्छा आहे की राजूभाईंना लोकसभेची उमेदवारी आगामी काळात भेटली पाहिजे। वास्तविक तसं जर पाहिलं तर इतिहासात आत्तापर्यंत तरी किमान पुरंदरमधला खासदार झालेला नाही, तर जे चाहते आहेत, जे तुमचे कार्यकर्ते आहेत, त्यांची इच्छा आहे, त्या गोष्टीकडे कसं बघता तुम्ही? कसं आहे, आत्तापर्यंत तर आपण पुरंदरची माती जर पाहिली तर पुरंदर मातीमध्ये अनेक महापुरुष जन्माला आले, म्हणजे महात्मा फुले खानवडीला जन्माला आले, आपण छत्रपती संभाजी महाराजांची जन्मभूमी पुरंदर आहे, असे अनेक आत्रे आहेत, असे अनेक महापुरुष या पुरंदरमध्ये जन्माला आलेत आणि हा पुरंदर हा पराक्रमी पुरंदर आहे आणि या पुरंदरला अजूनसुद्धा लोकसभेची उमेदवारी कुठल्याही पक्षाकडून मिळालेली नाही। परंतु आत्ता माझ्यासारख्या छोट्या खेडेगावात कार्य करणाऱ्या युवकाला आमच्या महाराष्ट्र OBC विभागाने माझ्यासारख्या युवकाची शिफारस आमच्या प्रदेशाध्यक्ष भानुदास माळीसाहेब व आमच्या प्रदेशाध्यक्ष सर्व कमिटीने आमचे महाराष्ट्र केंद्रीय अध्यक्ष जे आहेत कॅप्टन अजय सिंह यादव यांच्याकडे माझ्यासाठी एक उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी शिफारस केलेली आहे आणि आम्ही सर्व OBC विभागाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत, 48 जागापैकी 9 जागा आम्ही OBC आमच्या पक्ष नेतृत्वाकडे मागितलेल्या आहेत आणि त्याच्या प्राधान्याने 12 लोकसभेची जागा हे आमच्या काँग्रेस पक्षाला मिळावी अशा पद्धतीची आग्रही भूमिका आम्ही सर्वांनी आमच्या पक्ष नेतृत्वाकडे मांडलेली आहे। आगामी काळामध्ये जर शरद पवार गट, राष्ट्रवादीचा शरद पवार गट जो आहे, त्यांचं आणि काँग्रेसचं खरं पाहिलं तर ते फार जुनं 70 वर्षापूर्वीचं, 70 म्हणता येणार नाही, 55-50 वर्षापूर्वीचं ते नातं आहे। जर काँग्रेस आणि शरद पवार गट यांच्यात भविष्यात जर युती झाली तर स्वाभाविक आहे की लोकसभेची जागा ते स्वतःकडं ठेवतील, कारण आत्ता चालू घडीला त्यांचा आज उमेदवार त्या आहे त्या ठिकाणी। मग कुठंतरी पुरंदर काँग्रेसच्या पुरंदर तालुक्यावरती, काँग्रेस पक्षातल्या पुरंदर तालुक्यातल्या उत्कुर व्यक्तींवरती कुठंतरी अन्याय होईल असं वाटतं का तुम्हाला? ते तर साहजिकच आहे, शेवटी आज पवारसाहेबांना मी लहानपणापासून पाहतोय की साहेबांना ज्यावेळेस माझं मतदान यादीत नाव नव्हतं तेव्हापासून हा पुरंदर तालुका, भोर तालुका, पुरंदर हवेली, दौंड, इंदापूर, बारामती हे सगळे तालुका, खडकवासला हे सगळे तालुका साहेबांना मतदान करतायत। परंतु आमच्यासारख्या युवकाला असं वाटतं की साहेब पहिल्यापासून काम करतायत पण आमच्यासारख्याकडं पण साहेबांनी एक दुर्लक्ष न करता आमच्यासारख्या युवकांचा पण विचार
साहेबांनी करावा आणि माझ्यासारख्या युवकाची उमेदवारी त्यांनीच मला वाटते की जाहीर करावी. भविष्यात जर असं समजा घडलं नाही, युतीच झाली, तर काँग्रेसच्या काँग्रेस पक्षाच्या पुरंदर तालुक्यातल्या काही सदस्यांकडून, काँग्रेस सदस्यांकडून बंडखोरी केली जाऊ शकते का? होऊ शकते. जर उमेदवारी बंडखोरी हा शेवटी आमचा काँग्रेसचा अजेंडाच आहे की मोदी हटाओ. आज आपण संपूर्ण भारत देशामध्ये पाहतोय की आज किती महागाई आहे, शिक्षण, बेरोजगारी, आज गुंडगिरी किती मोठ्या प्रमाणात वाढली, असा खूप मोठ्या प्रमाणात देशामध्ये आज शेतकऱ्यांचे किती मोठे शेतकऱ्यांना हमी भाव नाही, पेट्रोलचे भाव वाढल्यात, डिझेलचे भाव वाढल्यात, गॅसचे भाव वाढल्यात, महिला अक्षरशः या मोदीवरती वैतागलेल्या आहेत. म्हणून आमचा काँग्रेसचा अजेंडाच आहे की मोदी हटाव. त्या दृष्टीने पक्षाची जी काही ध्येयधोरणं आहेत त्या पद्धतीने आम्हाला भविष्यात त्या पद्धतीने काम करावं लागणार आहे. भाजपचा जो सोशल मीडिया असेल आहे तो नेहमी चर्चेत एकच विषय असतो. जर भाजप किंवा काँग्रेस किंवा अदर पक्षामध्ये जर काही चर्चात्मक तुलना झाली तर प्रत्येक वेळेस काँग्रेसकडे बोट दाखवून म्हटलं जातं की तुम्ही पहिल्यांदा 70 वर्षाचा हिशोब दाखवा. मात्र त्या 70 वर्षातलं देशावरलं कर्ज पाहिलं आणि ह्या 10 वर्षातलं देशावरलं कर्ज पाहिलं तर मोठ्या प्रमाणात तफावत दिसते. त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? आज बघा, तुम्ही ज्यावेळेस राजीव गांधी पंतप्रधान होते तेव्हापासून आज त्यापासून कॉम्प्युटर युग आलं, इलेक्ट्रॉनिक युग आलं आणि काँग्रेसच्या ज्या सत्ता केंद्र असताना काँग्रेसने अनेक शाळा, कॉलेज, मेडिकल, अनेक योजना बांधा शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि त्याचंच आज भांडवल आज तुम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे लोक करतायत. आज पाहिलं तर तुम्ही आज सर्वसामान्य कुटुंबाच्या प्रत्येक माणसाच्या खिशातून आज किती पैसे कापले जातात. आज GST लावला, त्या GST माध्यमातून कितीतरी पैसे आज कापले जात आहेत. अनेक व्यापारी या ठिकाणी खूप वैतागलेले आहेत ह्या भाजपला, कारण भाजप हा पक्ष अतिशय म्हणजे लुटारू पक्ष झालेला आहे आणि जे जनतेच्याच पैशातून लूट करून हे विकासाचं एक मोठं गौड बंगाल दाखवायचा भाजप हा पक्ष एक मोकळं नाटक करतोय असं मला वाटतं. प्रॉपर बारामतीचा खासदार आहे आता. बारामती आणि पुरंदरची जर तुलना केली तर कुठंतरी असं दुय्यम वागणूक दिल्यागत वाटतं का? कारण बारामतीचा विकास हा आज देशाचा अजेंडा झाला आहे, तर पुरंदर तालुक्यातला झालेला भकास किंवा दुष्काळी भाग हा खूप खूप खालच्या लेवलला आला आहे. तर तुलनात्मक कुठंतरी पाहिलं तर कुठंतरी दुर्दैव वाटतं का तुम्हाला? निश्चितच आज पुरंदरचा प्रत्येक युवक आणि पुरंदरचा प्रत्येक शेतकरी, आज आम्ही सर्वजण आज दुष्काळाच्या छायेखाली आम्ही सर्वजण जगतोय. आज आमच्या पुरंदरचा पूर्व पट्टा आणि हा सगळा जर पट्टा बघितला, बेलसर, माळ, सिरस त्या भागाकडचा जर पट्टा बघितला तर त्या भागामध्ये अक्षरशः शेतकरी आता मेटाकुटीले आहेत. गुरांना चारा नाही, गुरांना प्यायला पाणी नाही, अशा अनेक समस्या आमच्या पुरंदरकरांना भेडसावत आहेत. परंतु कुठंतरी पाणीदार पुरंदर म्हणून फक्त आमच्या पुरंदरला एक स्वप्नच दाखवलं जातं आहे आणि त्याची पूर्तता अजून तर कुठल्या नेत्याने केलेली आम्हाला जाणवत नाही. आणि अनेक पुरंदरच्या इलेक्शन आलं की पुरंदरचं पाणी आणि या पाण्यावरच विषय गाजवायचा आणि पुरंदरच्या लोकांची मतं जिंकायची हाच कार्यक्रम आत्तापर्यंतच्या सर्व नेत्यांनी राबवलेला आहे. तिथल्या एक लोकसभेचा उमेदवार म्हणून मतदारांच्या शर्यतीत तुमच्यासमोरची आव्हानं काय असतील? असणारच ना, निश्चितच. माझ्यासारखा युवक जर बारामतीच्या लोकसभेमध्ये जर उतरत असेल तर पहिल्यांदाच आज सगळ्या लोकांचं एक चित्र तयार झालेलं आहे की हे 4, 4, 5, 6 चेहरे आणि हेच चेहरे म्हणजे खासदार. मग खासदार म्हणून काम करत असताना आपल्यासारख्या नवीन युवकाला स्वीकारत असताना की त्या पद्धतीने जनता स्वीकारेल का हा प्रश्न माझ्यासारख्याला नेहमी भडसवत राहतो. परंतु संविधानाने डॉक्टर बाबासाहेबांनी जे आपल्याला संविधानिक अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या जोरावर जर आपण जनतेत जर उतरलो आणि माझ्यासारख्याचं जर सर्व काम पाहिलं, आज माझ्यासारखा युवक एक गावाला 14 पुरस्कार मिळवून दिलो आहे. नॅशनल लेवलला गाव नेतो आहे, राष्ट्रपतीच्या हस्ते गावाला पुरस्कार मिळवून देतो आहे. फ्रान्स, युरोप, हॉलंडची लोकं गावला पाहायला येतात, गाव TV दाखवलं जातं आहे. जर मी माझ्या गावाचा जर चांगल्या पद्धतीने विकास करू शकतो, गाव बदलू शकतो, तर निश्चितच लोकांना विश्वास माझ्याबद्दल निर्माण होऊ शकतो की हा मुलगा एक चित्रपट निर्माण करतो आहे आणि चित्रपटाच्या माध्यमातून समाजाची मोठी कामं करतो आहे
आज मी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करतो आहे, कारगिल विजय दिनानिमित्त सैनिकांचा सन्मान करतो आहे, लहान मुलांना दप्तर वाटतो आहे। आज शिक्षण ही खूप मोठी काळाची गरज आहे। शिक्षणावर भाजप आता अजिबात कसलाच भर देत नाही, परंतु माझ्यासारखा युवक सगळ्यात प्राधान्याने माझ्यासारख्याला जर उमेदवारी मिळाली आणि रणांगणात जो उतरलो तर पहिला विषय माझा शिक्षण आणि शेतकऱ्यांची शेती। आज शेतकऱ्यांना वीज वेळेवर मिळत नाही, रात्रीचा शेतकरी दाऱ्यावर जातो आहे, दिवसा त्यांना लाईट मिळत नाही। म्हणजे आज हा शेतीप्रधान आपण देश म्हणतो आहे आणि ह्या देशातल्या शेतकऱ्याला जर दिवसा लाईट मिळत नसेल तर केवढी मोठी ही शोकांतिका आहे। आणि निश्चितच मी ह्याच्यावर जर काम केलं तर मला जनता कौल दिला असं मला वाटतं। काँग्रेसच्या 70 वर्षाच्या काळामध्ये ज्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरू झाल्या त्याच शाळेतून शिकून 70 वर्षात आज अनेक वरिष्ठ लेवलचे अधिकारी तयार झाले, त्याच शाळांवरती आज कुठंतरी महाराष्ट्र शासनाकडून गदा आणण्याचं काम केलं जातंय, काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे, गदा आणलाच जातोय। मध्यंतरी काळामध्ये आम्ही मोर्चा काढला जिल्हाधिकार्यालयावर तिथं, आणि आज शिक्षण आमदार आमचे आजगावकर सरसुद्धा इथं आलते, तर आम्ही सर्वजण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ह्या आंदोलनामध्ये सर्व शिक्षक सहभागी झालो आणि ह्या शासनाला सांगितलं की तुम्ही शाळा बंद पाडायचा चाललाय, आणि हे जर शाळाच बंद झाली, जिल्हा परिषदच्या शाळाच बंद झाल्या तर सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनी कुठं जायचं? आज धंदांडग्यांची मुलं आज मोठ्या प्रमाणात फी भरून त्यांचं कुठं पण महाबळेश्वर पाचगणी या ठिकाणी ती मुलं जात आहेत, पण ह्या गरिबांची गोरगरीब। आज आमचा पारडी समाज शिक्षणापासून वंचित आहे, आज आमचा डोंबारी समाज शिक्षणापासून वंचित आहे, आणि मग ह्या आपण म्हणतो आहे देश महासत्तेकडे चाललाय आणि आपला भारत देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण झाली, परंतु ह्या तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचणार कधी? आत्ताच जर तुम्ही शाळा बंद करायला लागला तर त्या शाळेचं त्याचा उपयोग ही सर्वसामान्य जनता कधी घेणार? तुम्हाला थोडक्यात असं म्हणायचं आहे का की वंचित घटकातल्या मुलांना शिक्षणातल्या प्रभावापासून खऱ्या अर्थानं दूर ठेवण्यासाठी केला जाणारा हा केविरवाला प्रयत्न आहे का? यस, बरोबर आहे। कारण आज ह्या सरकारला समाजामध्ये अज्ञान, अनिष्ट प्रथा, परंपरा, रूढी यामध्येच गुंतून ठेवायचं आहे। ज्यावेळेस एखादा मुलगा शैक्षिक होईल त्यावेळेस तो प्रश्न विचारायला सुरुवात करेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणतात शिका, संघटित करा आणि संघर्ष व्हा, संघर्ष करा। आणि ह्या पद्धतीने जर एखादा विद्यार्थी, एखादा मुलगा शिकला तर तो संघर्ष करण्यासाठी प्रवृत्त होईल आणि तुम्हाला प्रश्न विचारेल। त्यामुळे ह्यांना प्रश्न विचारणारी माणसं नाही तयार करायची, ह्यांची लाचारी पत्करणारी माणसं ह्यांना हवी आहेत। म्हणून शिक्षण रोखण्याचं काम हे सरकार करते। थोडासा वेगळा प्रश्न आहे, पक्ष फुटला तरी चालेल, आज सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या गोष्टींना उदाहरण आहे, अनेक शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, शिवसेनेतून शिंदे मुख्यमंत्री आहेत ते फुटले, ते समजा घराणीशाहीतून नव्हते, मात्र आज जर पाहिलं पवार गटातनं अजित पवार बाजूला फुटले, त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला, मात्र कुठंतरी खासदारकीच्या उमेदवारीसाठी आज सुनीत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा संघर्ष पाहायला मिळणार असल्याच्या चर्चा सुरू आहे। म्हणजे पक्ष फुटला तरी चालेल मात्र पद हे घरातच राहिलं पाहिजे, हे या पुढाऱ्यांचं धोरण आहे का असं वाटतं का तुम्हाला? बघा ना, तुम्ही निश्चितच तुम्हीच ठरवा। आज मला सांगा, शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या नंतर पवारसाहेबांनी दादांना संधी दिली, दादांच्या नंतर ताईंना संधी दिली, ताईंच्या नंतर आज अनेक त्यांच्याच कुटुंबातले अनेक नेते तयार होत आहेत। ठीक आहे, साहजिकच आहे, एखाद्याचं कर्तृत्व असेल तर त्याला संधी दिली पाहिजे, त्या कर्तृत्वाला हे दिली पाहिजे, परंतु आमच्यासारखे युवक, सर्वसामान्य कुटुंबातले पण युवक एक चांगलं सामाजिक काम करतायत ना, तर मला असं वाटतं की ह्या पक्ष नेतृत्वाने आमच्यासारख्या पण युवकांना कुठंतरी संधी दिली पाहिजे। आणि आज पवारसाहेबांचा एक मला दृष्टी एका दृष्टीनं अभिमान पण वाटतो की साहेबांनी आर आर पाटलासारख्या मुलाला संधी देऊन त्याला उपमुख्यमंत्री केलं, परंतु या 12 लोकसभेत पण आमच्यासारख्या युवकाचा विचार करावा, कुठंतरी आम्हाला संधी द्यावी आणि त्याचं निश्चितच आम्ही युवक त्याचं संधीचं सोनं करू। शेवटचा प्रश्न आहे, मराठा समाज, ओबीसी समाज यांच्यात आरक्षणावरून कुठंतरी वाद लावून देशाचं राजकारणच वेगळ्या दिशेने न्यावं अशी कुठंतरी परिस्थिती निर्माण झाली असं वाटतं का तुम्हाला? तसं पाहिलं तर हा समाजामध्ये वाद लावणारे समाज हा भावना प्रधान आपला देश आहे आणि भावनेवर खेळला जातो आहे आता सध्या। आणि मग भावनामध्ये आज आपला भारत देश एकत्र नांदत असताना सगळेजण एका विचाराने एकोप्याने राहत आहेत,
परंतु एकोप्याने राहत असताना समाजामधलं जोपर्यंत समाजामध्ये भांडण निर्माण होत नाहीत आणि त्यासाठी ही लोकं राजकीय लोकं काहीतरी विषय निर्माण करतात आणि ह्या विषयाच्या माध्यमातून गुण्यागोविंदाने नांदणारा हा महाराष्ट्र गुण्यागोविंदाने नांदणारा हा भारत देश यामध्ये कुठंतरी फूट पाडायची आणि ह्यांनीच समाजामध्ये तेढ निर्माण करायची आणि आपली स्वतःची पोळी भाजून घ्यायची हा प्रकार हा काय आपल्याला नवीन नाही हा नेहमीचाच आहे. तुम्ही बघा नेहमी इलेक्शन जवळ आले कीच हा प्रकार घडत असतो. इतर वेळी अजिबात कोणाच्यात भांडणं होत नाही काय होत नाही. पुरंदर तालुक्यातल्या काही कार्यकर्त्यांनी भावी खासदार म्हणून आपले बॅनर लावायला सुरुवात केली तर ह्या आमच्या माध्यमातून तुम्ही पक्षश्रेष्ठींना काय आव्हान काय कराल किंवा काय सांगाल का. पक्षश्रेष्ठींना माझ्यासारखा युवक एकच सांगेल की आज आमचं सामाजिक मी गेले 25 वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करतोय सामाजिक काम क्षेत्रात काम करतोय राजकीय क्षेत्रात काम करतोय अनेक वेगवेगळ्या विषयांमध्ये काम करतोय आणि मग जर आमच्यासारख्या युवकाला आता माझं वय 40 आहे आणि मग आत्ताच जर आमच्या युवकांची उमेद आहे काम करण्याची आणि ह्या वयात जर पक्ष नेतृत्वाने आमच्या युवकाकडे जर लक्ष नाही दिलं तर मग आम्ही काम कुठल्या बेसवर करणार. जर सत्ता तुमच्या ताब्यात असेल तरच तुम्ही विकास करू शकता. सामाजिक क्षेत्रात काम करून करून किती करणार. जर तुमच्याकडे सत्ता केंद्र असेल तरच तुम्ही मोठं काम उभं करू शकता. आपण आपल्या बहुमूल्य वेळात वेळ काढून आपण आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.